सरू सरू मामा काय झालं सरिता मी तू दिलेले पैसे सगळे परत करेन मामी कशी का वागना पण मी नाही तसं करणार तुमचे सगळे पैसे फेडीन मी मामा अव काय झालं मी जे बोललो ते तू बोललीस का सूर्याशी होय काय म्हणले ते त्यांना अजिबात पसंत नाही वैभव भाऊजी आणि आंजीच्या लग्नासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला अगं मग तू समजून सांगायचं नाही का त्यांना पटवून द्यायचं त्यांना मामा आओ ते ऐकायला तयारच नाही आणि तसं म्हणलं तरी त्यांचं बी बरोबरच आहे आधी जे काय झालं म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतलाय सरिता आधी चुका झाल्यात ते मान्य आहे की पण त्या चुका सुधारायच्या असतील तर हे लग्न होणं लय गरजेचं आहे माझी अंजुलय चांगली आहे ग तू तिला लहानपणापासून बघत आलीस तू तिला पदरात घे आणि ह्या वेळेला मी आशाला तिची मनमानी करू देणार नाही मामा अहो आपल्यापेक्षा मुलांच्या मनाचा विचार जास्त करायला पाहिजे मला त्यांची जास्त काळजी वाटते जर त्यांचं खरंच प्रेम असेल तर त्यांना काय हवंय हे जास्त महत्वाचं आहे ना हे बघ पुरी तू नीट विचार कर आणि सगळं कसं जुळवून आणता येईल ते बघ माझ्यासाठी दोन घरांसाठी हे लग्न जुळू दे मामा आओ अंजे तुझ्या मम्मीने ना लय भारी भारी आयडिया दिलेत त्यातल्या दोन चार तरी वापरूच अगबन आधी काय करायच ती सांग की आता प्रेमात तुझं माकड झालंच आहे तवा माकडे मला माकड म्हणतीस ऐको अगं आणखी तसं नाही मला असं म्हणायचंय का तुला आता झाडावर चढावं लागेल म्हणजे बघ तू इथं झाडावर जाऊन बस आणि वैभव इथं गेला की तू खाली उडी मार म्हणजे तो तुला झेलणारच हा जस काय तू इथून तोंडवर करून जाणार आहे आणि मी वरनं पडल आणि तू मला अलगत फुलगत झेल काय तू अगं तूच वरड तुम्हाला मदत कर अंजे बसलीस काय नीट हा गुड डे वैभव कधी येणार ग अंजे सब्र करो सब्र करो सब्राची फळ गोडगोड मिळत्यात तेच गोडगोड फळ तिकून मारीन हित माझं पाय दुखा लागलं तुझ काय बघ तो आला का नाही कुठे मोऱ्यांचा टेम्पो इकडच येतोय अयो अंजे लप 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 अगं तो पाठा झालाय गुड डे इथं काय लपलीस आणि वर काय बघते काम कर वैभव भाऊजींना कोणतरी मुलगी आवडते आवडत असेल त्याला एखादी मुलगी तर असू दे उद्याच्या त्यांना आवडणारी मुलगी आपल्या समोर उभी केली तर काय करायचं होकार द्यायचा वैभव भाऊजींचं आणि आंजीचं प्रेम आहे एकमेकांना ते दोघे एकमेकांना चोरून भेटतात मी माझ्या डोळ्यांनी बघितले मामा भेटले होते रस्त्यात ते सांगत होते की आंजी स्वतः त्यांना म्हणली की तिला वैभव भाऊजींशी लग्न करायचं आणि मामांना बी असंच वाटतंय की वैभव भाऊजी आणि आंजीचं लग्न झालं तर दोन्ही घरचे संबंध सुधारतात वैभव असं वागलं वाटलं नव्हतं आणि सरिता बी विषय धरून बसली कस कळत नाही तिला हे लग्न नाही होऊ शकत काय करावं तेच कळना
सूर्या? अरे गोविंद काय रे इथं काय करतोयस? आता या टाइमला तू दुकानात पाहिजे होतास, इथं पारावर काय बसलेस? हा असाच बसलोय वाईट उगत. तू असाच बसणार नाहीस, मी का तुला आज ओळखतो वय. काय बी नसलंय का? नाही म्हणजे कसं आहे गोविंद, कधी कधी आपल्याला अशा अडचणी येतात की त्यावर काय मार्ग काढावा तेच कळत नाही. अरे मग आपल्या माणसांशी बोलावं, त्यांच्याशी बोललास ना तर रस्ता मार्ग निघतो. जर का त्या अडचणी आपल्याच माणसांमुळे आल्या मग काय करावं? ओंकारनं परत काय नाहीतर दुकानात? नाही नाही तसं काही नाही गोविंद. अरे मग झालं काय मला सांग, मी काय मदत करू शकतो का? कसं सांगू तुला गोविंद, सध्या माझ्या आजूबाजूला असं काय बाई घडतंय, घरातला कर्ता पुरुष म्हणून त्यावर काय मार्ग काढावा हेच कळना झालंय. खरं म्हणजे पुरुषाला आपल्या मनातल्या भावना अशा नाही सांगता येत, बायकांसारखं आपलं मन मोकळं करता येत नाही, मनातलं दुःख असं लोकांसमोर सांगता येत नाही, मग ते साचून राहतंय, त्याला वाट बी करून देता येत नाही. बघ आता आपण बी कधी कधी कठीण वक्ताला कमजोर पडतोयस की कस सगळ्यांमोर तस दाखवता येत नाही रे. आपल्याला नको असलेल्या गोष्टी जेव्हा अचानक मोर येतात ना तेव्हा काय करायचं तेच कळत नाही. बघ सूर्या नक्कीच काय तर झालंय मला सांग म्हणून मी तुझ्या मागे लागणार नाही, पण मला सांगणार नसतील तर सरिताला तरी सांग. तसं बी तुम्ही दोघांनी मिळून आजवर लई अडचणीतनं मार्ग काढलाय, आणि तिच्याशी बोललास तर ही कोड बी सहज सुटल. हे कोड तिनंच घातलंय त्यामुळे आता ते माझं मला सोडवावं लागलं. काय जाडव काय बसलीस, काळजी उभी होती तीस? मी जीव देत नाही, घेत असते. हा माहितीये जीव घेते, उतर खाली. अगं पडलीस तर 32 घाशात जाईन, आणि हात पाय गळा झाला तर परत तुझी आई म्हणून आम्हीच काहीतरी केलं. चला उतर खाली. नाही उतरत. हे बघ गोटा उतरते तार थांब की, पण मी कसं उतरू मला बी वाटते. टेम्पोला जर पाय लावलं ना तंगड मोडीन. तुझं टेम्पोला काय सोनं लागलंय का? हा लागलंय, खराब झालं तर धुवून देते की पशा. अरे उतरू दे की. टेम्पोला पाय लावायचं नाही, तुझी तू उतर कशी ती, मला इचारून चढलीस का वर? ए गुड्डे कसलं वर बसवलं का मला, तुझ्यामुळे झालं सगळं, सांग त्याला आता. पशा उतरू दे की. ए गुड्डे लय शानपणा करतीस का, तुला बी फेकीन वर बसा दोघे तिथं. ती उडी मारल तुझेल. ए ती का चीच का झालंय तिला? गुड्डे उडी मारते का मी? आई
अशी रोमॅन्टिक पडलीस ग एकदम. फक्त त्या पशाच्या जागी ना वैभ्या पाहिजे होता. वैभ्याच आहे माझ्या नशिबात, गॅरंटी आहे. वहिनी, आज दिवा लावायला एवढा वेळ. वय किती वाजले ध्यानातच नाही आलं. आज लय उशीर झाला. दादा, दादाला काय झालंय? काय माहित, बरं बी नव्हतं त्याला आज. हा, आज दुपार त्याला जरा खोकत बी होता. सर तर चांगलीच ढास लागली होती त्याला. ऐक आई, आई 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 ग. अच्छा काय ग, पाय दुखते तुय? पाय दुखते तो काय हो, तुम्ही कसला विचार करताय एवढा? अग काय नाही, जरा आपल्या जबाबदाऱ्यातन मोकळं व्हावं म्हणतोय आता. म्हणजे कर्जच ना. अग काय तेवढी एकच जबाबदारी आहे का आपल्याला? ज्योती जसं लग्न होऊन मार्गाला लागली तसं अंजीचं पण लग्न व्हायला पाहिजे की आता? काय घाई आहे एवढी? अग तसं नाही, जसं पोरीचं वय वाढेल तसं आपलं बी टेन्शन वाढत जाईल. तुम्ही म्हणता ते बी खरंच आहे हो. अंजीच्या लग्नाचं बघायला पाहिजे, वर्ष कशी भुरकन निघून गेली ना. लई गुणाची आहे माझी अंजी, तिला चांगलं स्थळ मिळालं पाहिजे. तिच्यासाठी आपण लई चांगला पोरगा शोधून काढू बघा. असं स्थळ शोधून काढू ना माझ्या अंजीसाठी की माझ्या लेकीला कसला बी त्रास होणार नाही. म्हणजे सरिताच्या घरासारखं आला आला का फिरून तिकडच? अग तस नाही, म्हणजे मी काय म्हणतोय आशा, तू जरा विचार करून बघ की म्हणजे कसं पोरं तशी चांगली आहेत ग. आता वैभवच घे की, चांगला शिकलेला आहे, स्वभाव बी चांगला आहे, घर पण अगदी ऑलवेल आहे. हो, एकाला थाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशी आहेत ती पोर. माझ्या अंजीला त्यांच्यापेक्षा लई चांगली स्थळ शोधून काढीन मी. तुम्ही जावा हो, जावा. डोसक्याला ताण देऊ नका, जावा झोपा. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार तीच कळेना. काय म्हणलात? काय नाही ग, मांजर आल्यासारखं वाटलं म्हणून हाकलत होतो. मला शिकवत आहेत. घ्या, हळदीचं दूध आणलंय. प्रशांत भाऊजी सांगत होते दुपारच्याला घसा बसला होता तुमचा. काही गरज होती का बाहेरचं खायची आता? दूध पिऊन घ्या बघू आधी. याकडे बसा बघू. बोला धरून निषेध संपणार आहे का? जे काही आहे त्याला दोघ मिळून सामोरं जावं लागेल. ओमकार भाऊजी चुकले तेव्हा कसं समजून उमजून इशय हाताळला, तसाच यो इशय बी हाताळावं लागेल. आपल्याला नीट विचार करून या गोष्टीवर मार्ग काढाय पाहिजे. असं बोलणं टाकून इशय संपत नसतो आणि मार्ग बी निघत नसतो, त्याचा आपल्यालाच त्रास होईल नाही का? रोज माझ्या आईला असं बघून मला जो त्रास होतोय त्याच काय? जी बाई सतत चार चौघात तुझा अपमान करते आणि त्यामुळे मला जो त्रास होतोय त्याच काय? ज्या बाईमुळं हे सगळं घडतंय त्या घराशी संबंध जोडणं मला जमणार नाही. अहो पण असं टोकाचं बोलून कसं चालेल? कुठंतरी हे थांबवायला नको का? सरी, मी साधा माणूस आहे, तुझ्यासारखा मोठ्या मनाचा नाही.
मला याचा खूप त्रास होतोय. आओ मामी जे काही वागल्या त्याचा तुम्हाला जसा त्रास होतोय तसा मला भी होतोच आहे की. पण पोरांचं काय दोष आणि वैभव भाऊजींच्या मनाचा तरी विचार करा. वैभ्या त्याला कसं समजवायचं मी बघतो, तू नका सांगू मला. अहो पण इथं बस आता समजत नाही का. हो इथं ऐक बस. काय तमाशा लावलाय, जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल मध्ये खेळत असताय. माहितीत लय मित्र मैत्रिणी झालेत तुमचे, पण म्हणून सारखे पोरींचे फोन येतात वय तुम्हाला. अरे पोरीचा फोन नव्हता. लग्न करायची इतकी घाई झाली काय रे वैभ्या. नाही आज ना उद्या तुमची लग्न होणारच आहेत, पण घाई कशाची झाली आहे. लग्न करणं प्रेम करणं सोपं वाटतोय तुम्हाला. अरे लग्न करायचं म्हणजे त्या पोरीशी फक्त संबंध जोडले जात नाहीत, तिच्या कुटुंबाशी पण संबंध जोडावे लागतात, अनेक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, मागचा पुढचा सगळा विचार करावा लागतोय. उगाच आपला पोरगी भेटली म्हणून लग्न करून मोकळं झालं असं नाही करता येत. जलंभराचा निर्णय असतोय जिओ, असाच उठसूट घेता येत नाही. आणि घेतलाच निर्णय तर अशी माणसं आणि असं घर निवडा ज्यामुळे आपलं घर आणि आपल्या घरातली माणसं एकत्र सुखानं राहू शकू. त्या पोरीमुळं किंवा तिच्या घरातल्यांमुळं आपल्या घरातली एकही तुटता कामा नाही. कळलं का रे वाईब्या. नाही यांचं सोड, तू तर शिकलेला आहेस, तुला तरी एवढं कळायला पाहिजे का. नको नुसती पोरगी बघू नको, तिच्या घरातली माणसं कशी आहेत ते बी बघ. काय अरे दादा पण खरंच असं काय नाही माझं वय, म्हणजे तसं काय असलं तरी बी तुझ्यापासून आणि वहिनीपासून आम्ही थोडीच लपवणार आहे काय. रे खरंच काय नाही ना तुमचं. दादा खरंच नाही. चला चला नाश्ता करून घ्या, चला या. तुम्हाला आवडतात म्हणून भाकरीचे तुकडे केले, या. ओमकार भाऊजी आऊ सगळं आवरून झालं आणि परत काय झोपलं, चला उठा बघू. आऊ या की या बसा. वहिनी दादाला काय झालंय, काल रागाच्या भरात त्यानं माझा मोबाईल बी फोडला. याआधी असं कधीच वागलं नव्हता तो. वय वहिनी दादाचं वागणंच कळलं नाही. मला बी नाही आवडलं, आज तर न सांगताच गेलाय दुकानात. आणखी तुझ्याशी बी बोलत नाही हे बी आम्हाला आवडत नाही. अहो त्यांचं वागणं बदललंय कळतंय मला, पण काहीतरी कारण असलच ना. त्यांना तुमच्याशी नेमकं कसं बोलावं ना कळत नसेल, नाही तर ते असे वागायचे नाही. आता तुमचे दादा किती चांगले आहेत हे का मी वेगळ्यांनी सांगायची गरज आहे का. अगं त्याची अजिबात गरज नाही. अगं पण तो अचानक मुलगी लग्न असं काहीतरी बोलायला लागला, आम्हाला काही कळालंच नाही. मी तर आज पहिल्यांदा त्याला एवढं चिडलेलं बघितलंय. नक्कीच काहीतरी झालंय आणि तू बी आमच्यापासून लपवतीस. सांग ना काय झालंय. आओ आओ काय नाही, ते गावातली एक मुलगी पळून गेली ना. वय वय वशाची बहीण. हा तिच्या घरातल्यांची आणि मुलाच्या घरातल्यांची वादावादी झाली. तेव्हा सगळे म्हणले की मुलानंच तिला फसवून नेलंय. ह्यांच्या कानावर आलं तेव्हा ह्यांना असं वाटलं की आपली पोरं बी असंच वागली तर म्हणून ते तसं बोलले. अगं पण ही तो शांतपणे बी सांगू शकला असतं की या चिडण्याचं एवढं काय कारण. कदाचित या इशियावर कसं बोलावं त्यांना कळत नसेल. आणि आपल्यासारख्या घरामध्ये कसं आई पटकन मैत्रीण होते पण बापाला मित्र व्हायला येळ लागतो. त्यात
तुमच्याकडून असं झालं तर असं कसं होईल? आम्ही म्हणलोय ना, तू म्हणशील त्या पोरशीच आम्ही लगीन करू म्हणून, मग काय? तर मग जेव्हा कोणी मुलगी आवडेल तेव्हा मला लगेच सांगाल ना? म्हणजे काय अनवैभव भाऊजी?